देशपांडे यांच्या जीवनावरील भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला मोक्याची थिएटर्स मिळत नसल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या चित्रपटांसाठी थिएटर्स मिळत नाही, मग मराठी माणसाने जायचे कुठे असा सवाल मांजरेकर. इथे जवळजवळ चित्रा सॅटेलाइट चित्रा सॅटेलाइट प्लाझा नक्षत्र आणि स्टार सिटी आणि तिकडे गोल्ड अशी सहा थिएटर मध्ये मला एक इशू देत नाही. पण जायचं कुठे मराठी माणसांनी. पुलंचा चित्रपट हे एक दिव्य होते. हा चित्रपट दोन भागात करण्यात आलाय. पूर्वार्ध आज प्रकाशित झालाय, उत्तरार्ध पुढील महिन्यात येईल अशी माहिती मांजरेकर यांनी दिली. गेल्या डिसेंबर पण नाही, त्याच्या आधीच साधारण एक ऑक्टोबर नोव्हेंबर 2017 साली डोक्यात मी सुनीताबाईंचं आहे म्हणून तरी वाचलं आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपण माहींच्या कॅरेक्टर्समध्ये खूप गुंतलो आहोत, खूप त्यांच्या प्रेमात आहोत, पण ती कॅरेक्टर लिहिण्यामागचा जो माणूस आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही. तिथे कुठेतरी त्या आयडियाने असं मूळ धरलं की त्या तो ट्रिगर पॉईंट होत होता आहे म्हणून तरी मग त्यातनं मला थोडे पुलं पर्सनली कळले आणि मग त्याचा सिनेमा करायचं ठरलं. सिनेमा सुनीताबाई म्हणून तीच हवी होती, त्यामुळे तिचं झालं. बाईसाठी असं डोक्यात विचार केला की ज्यांनी आधी केलेलं त्यांना नको घेऊया. त्या सगळ्यांनी खूप छान कामं केली. अतुल परसुरे म्हणा, आनंद इंगळे म्हणा, निखिल रत्नपारखे म्हणा, सगळ्यांनी भाई त्यांच्या पद्धतीने चांगला वटवलेला. पण मला ना लोक थिएटरमध्ये जाताना काही प्री कन्सिव्ह नोशन न घेता जायला हवी होती, त्यामुळे कोणतरी फ्रेश घ्यावा एवढं आमचं ठरलेलं. यावेळी पुलची भूमिका करणारे अभिनेते सागर देशमुख उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.